अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मंडल आयोगाच्या शिफारसीला विरोध करून कमंडल यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ओबीसींना आरक्षण दिले जाऊ नये म्हणून पंतप्रधान VP सिंहच्या काळात मंडल आयोगास मोठ्या प्रमाणावर विरोध केला, अशी प्रतिक्रिया यावल येथे आयोजित शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने आपल्याच भारतीय जनता पक्षाला ज्या ओबीसी समाज नेत्यांनी आपल्या अथक प्रयत्नातून पक्षवाढीसाठी परिश्रम घेतले त्या नेत्यांची या पक्षाने आज काय अवस्था केली आहे ते आपण बघत आहोत। मग ते एकनाथराव खडसे असो, विनोद तावडे, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे किंवा पंकजा मुंडे असो, यांची पक्षात आज परिस्थिती काय हे बघून खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे शत्रू कोण हे आपल्याला कळेलच। केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात गगनाला भिडलेली महागाई, ईडीच्या नावाखाली होत असलेले अनेकांचे शोषण, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यातील काँग्रेसचे बहुमत असताना भाजपाने सत्तेचा मोठा दुरुपयोग करून आर्थिक बळावर केलेली सत्ता परिवर्तन, अशा भाजपाच्या एक ना दोन अनेक कारभारांवर मेहबूब शेख यांनी टीका करत चौफेर फटकेबाजी करीत खरपूस समाचार घेतला। या प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं 358 तालुके आणि 27 महानगरामध्ये शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून जाऊन आदरणीय पवार साहेबांचे विचार तरुण पिढीच्या समोर मांडायचे ही संकल्पना आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी मांडली आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं या शरद युवा संवाद यात्रेचा सुरुवात केली। ही सुरुवात करत असताना जळगाव जिल्ह्याच्या आसोदा गावाच्या बहिणाबाई चौधरी, सुप्रसिद्ध कवयित्री यांच्या पावनभूमीतून आम्ही या यात्रेची सुरुवात केली। आज हा यात्रेचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातली यावलची ही तालुक्याची पहिली आढावा बैठक, या आढावा बैठकी प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि या तालुक्याचे सुपुत्र विलास भाऊ साहेब, आमचे सहकारी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते योगीजी देसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात शरद युवा संवाद यात्रेचं आयोजन होत आहे, ते युवकचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र नाना पाटील, प्रदेशचे चिटणीस एजाज भाई मलिक, तालुका रमाईची जयंती एकीकडे आहे आणि ज्यांना आपण श्रद्धांजली वाहिली त्या गायन सम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांचं काल दुःखद निधन झालंय, त्यांना देखील आपण श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम सुरू केला। अनेक भाषणं मी ऐकत होतो, माजी नगराध्यक्षांनी संघटनात्मक अतुल पाटील साहेबांनी अतिशय चांगले मुद्दे मांडले आणि मला वाटतं पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं संघटनात्मक काम आपण केलं पाहिजे। तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आणि शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील समन्वयानं काम केलं पाहिजे आणि समन्वयानं पक्ष वाढवला पाहिजे, फादर बॉडीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे। शेवटी आम्ही जर राज्याचे अध्यक्ष म्हणून तालुक्याच्या ठिकाणी येत असू तर तालुक्याच्या अध्यक्षांनी प्रत्येक गावातल्या वार्डापर्यंत जायला पाहिजे, जिल्हाध्यक्षांनी प्रत्येक गावातल्या गावापर्यंत जायला पाहिजे आणि शहराध्यक्षांनी प्रत्येक घरापर्यंत जायला पाहिजे।
आज आपली सभासद नोंदणी आहे. जास्तीत जास्त या यावल तालुक्यातून कसे सभासद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतील हे शहराध्यक्षांनी आणि तालुकाध्यक्षांनी घरोघरी जाऊन आपल्या पक्षाचं सभासद करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. शेवटी आपण जर त्यांच्या घरापर्यंत गेलो 10 रुपयाची पावती खूप मोठी गोष्ट नाही, पण तिथं जाऊन त्यांना आपल्या पवार साहेबांचे विचार सांगून जर आपण त्यांना आपल्या पक्षाचं सभासद केलं तर ते लोक आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार साहेबांच्या विचारांशी जोडले जातात. आणि जर 2-300 लोकातली सगळी लोक हे पवार साहेबांच्या विचाराला मानणारे असतील आणि ते जर समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन सांगणार असतील तर मला वाटतं हा कार्यक्रम हा पक्षासाठी जास्त महत्वाचा आहे. कारण जास्त गर्दी ही आलेली सूज आहे, ती सूज फार काही कामाची नसते. पक्षात गर्दी किती याच्यापेक्षा पवार साहेबांच्या विचाराची दर्दी किती याच्यावर पक्षाचं संघटन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की ते त्या ठिकाणी उभं असतं. आज अनेक दिवस झाले आपण विधानसभा इथं लढत नाही, आमदार आपला नाही, पण तरीही मला एजाज भाई सांगत होते 2014 ऐन वेळेला ज्या वेळेला पवार साहेबांनी गफार मलिक साहेबाला उमेदवार दिली तर 32-33 हजार मतं या मतदारसंघातून घड्याळ या चिन्हावर पडली. 34 हजार म्हणजे एक मोठा वर्ग हा आपला आहे. एक भावना माजी तालुकाध्यक्षांनी व्यक्त केली की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 30% का होईना हा वाटा कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे. ही भूमिका आपली रास्त आहे. निश्चितपणानं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या कानावर मी आपली ही मागणी घालीन की आमदारकीला आपण त्यांना मतदान करतोय, जिल्हा परिषद पंचायत समितीला 30% ठिकाणी का होईना त्यांनी आपल्याला मतदान करून मोठं मन दाखवलं पाहिजे. नाहीतर 2014 आपण सोबत नव्हतो तर त्यांना गुलाल लागला नाही, त्यांना बुक्का लागला. म्हणून आपण सोबत असत नसलो तर ते त्या ठिकाणी विजयी होऊ शकणार नाही याची देखील जाण त्यांनी ठेवली पाहिजे. आणि ती जाण ठेवून देण्याचं काम वरिष्ठ नेत्याच्या मार्फत निश्चितपणानं आम्ही करू. हे सगळं करताना योगेश देसलेंनी एक शब्द वापरला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख हा मराठ्यांचा पक्ष आहे. मला वाटतं ही ओळख ही भारतीय जनता पार्टी जाणून बुजून निर्माण करण्याचा प्रयत्न करते तर त्याला आपण हरवून पाडलं पाहिजे आणि ते काम युवकांचं आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष असता तर मला सांगा ज्या मराठवाड्यातनं मी येतो त्या मराठवाड्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा विषय आल्याच्या नंतर मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. अनेकांनी पवार साहेबाला सांगितलं की जर साहेब आपण हे नाव दिलं तर आपली सत्ता जाईल, ज्याच्या घरात नाही पीठ त्याच्या त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ, अशा पद्धतीच्या घोषणा मराठवाड्यात दिल्या गेल्या. अनेक घरं जाळली गेली, पण त्यावेळेला आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी भूमिका घेतली की ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या महामानवाचं नाव मी जर मराठवाडा विद्यापीठाला देऊ शकणार नसेल तर मला खुर्चीवर बसायचा नैतिक अधिकार नाही. सत्ता गेली तरी चालेल, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मी मराठवाडा विद्यापीठाला देणार. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवारसाहेब जातीवादी असते तर सत्ता सोडून एवढा मोठा निर्णय घेतला असता. एवढंच नाही तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामध्ये लिहून ठेवलं की जर मला खऱ्या अर्थानं लोकशाही ही खऱ्या अर्थानं परिपक्व झाली ही अशी त्यावेळेला वाटल ज्यावेळेला एखादा मागासवर्गीय समाजाचा कार्य तर ते देखील आम्ही दुर्लक्षित करून त्या ठिकाणी चालणार नाही. मला वाटतं योगेशराव ज्या पोलीस शिपायानं आपल्या पदाधिकाऱ्याच्या अंगावर हात टाकला, विनाकारण त्याला मारहाण केली, त्याने फक्त त्याच्या गावात जाऊन माफी मागण्यापेक्षा आपण सविस्तर त्याची लिखित तक्रार करा, गृहमंत्र्यांना सांगून चौकशी लावून त्याचा करेक्ट कार्यक्रम करून 6 महिने का होत नाही तो निलंबित झाला पाहिजे. शेवटी राज्यात सरकार आपलं आहे, गृहमंत्री आपले, इथं बसलेले बाकीच्या नेते मंडळीचे जो संबंध आहेत पण रवी नाना असतील, ललित बागुल असतील, ह्यांचे मुंबईला सारखं येणं जाणं आहे. सगळ्या मंत्र्यांच्याला ते भेटतात आणि काही अडचण आली आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा मान सन्मान
जर कोणी पोलीस अधिकारी राखत नसेल, कोणताही अधिकारी राखत नसेल, तर तुम्ही अर्ध्या रात्रीच्याला आम्हाला सांगा, मी प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील कायम तुमच्या सोबत आहे. शेवटी आपण चुकीच्या गोष्टी सांगत नाही आणि चांगल्या गोष्टी सांगताना जर आपल्या पदाधिकाऱ्याला मारहाण होत असेल आणि ते काय आमचे बॉस आहेत का योगेश, हे तालुका अध्यक्ष काय आमचे बॉस आहेत का, असं जर कोण पोलीस शिपाई म्हणत असेल तर त्याला देखील पोलीस कंट्रोलला पाठवायची व्यवस्था झाली पाहिजे. कारण ठीक आहे, माझं मत असं आहे की काळ सोकावला नाही पाहिजे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हात टाकताना त्या पोलिसाला येणाऱ्या अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आजबीने तर तेव्हाच बोलतील ज्या वेळेला त्यांना त्याचा धडा भेटेल. म्हणून जर ठीक आहे माफी मागितली असेल तुम्हाला वाटत असेल तर माझं काही मत नाही, पण इथून पुढच्या काळात तरी शेवटी आपण चुकायचं नाही, पण जर कुणी चुकला तर त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय आपण देखील गप्प बसता कामा नाही. आणि पोलीस स्टेशनला जाताना एकट्याने कधी जायचं नाही. तुम्ही सत्तेत असा का नसा काही मॅटर करत नाही. तुम्ही 15-20-25 जणांची फौज जावा, कुणाचे कोणताही पोलीस अधिकारी कुणीही आणलेला असू द्या, त्याची हिंमत नाही तुमच्याशी तो शिस्तीनेच बोलणार. शेवटी मॅन पॉवरला राजकारणात खूप महत्व आहे. तुम्ही एकटा माणूस जाणं आणि तालुक्याचे फादर बॉडीचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, कुणाचंही प्रकरण झालं तर तुम्ही सगळे 15-20 जण मिळून जा त्या पोलीस स्टेशनमध्ये, त्यांची बोलायची भाषा बघा, शिस्तीत बोलणार, नम्रपणे बोलणार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.